आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणांवर होणार आहे. नोकरीमध्ये आणि शिक्षणात आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही होता. आता आरक्षणाचा निर्णयच रद्द झाल्याने अनेक युवकांचं नुकसान होणार आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा तरुणांवर याचा थेट परिणाम जाणवेल. मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकऱ्यांवरसुद्धा टांगती तलवार असेल असं बोललं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेअधीन राहून अनेक नियुक्त्या या करण्यात आल्या होत्या. या निकालानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे. हा पर्याय सरकारने तात्काळ लागू करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी समाजासाठी हा दुर्दैवी भयानक क्षण असल्याचं म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, अनेकांनी बलिदान दिलं, त्यांच्या चितांची अग्नी आजही डोळ्यासमोर असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय. फार कष्टाने, फार मेहनतीने 50 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान देऊन त्यांची चिताची अग्नी आजही डोळ्यासमोर आमच्या आहे. फार मेहनतीने मिळवलं होतं, समाज रस्त्यावर उतरला होता, न्यायालयीन लढाई आम्ही लढलो होतो, जमेल त्या पद्धतीने प्रत्येक समाज बांधव भगिनी लढत होते आणि अशा वेळेस असा दुर्दैवी निर्णय येतोय. याच्यामुळे आजपर्यंत जे जे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ऍडमिशनचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता नेमकं आम्ही काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. तरीही आम्ही संयमाने हे सर्व प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करू, परंतु आता खरी कसोटी आणि खरी जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो, हायकोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो, तसे 3-4 उदाहरण आहे. जर आत्ताचंच उदाहरण घ्यायचं तर शासकीय सेवेमध्ये प्रमोशन बाबत मुंबई हायकोर्टाने निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टामध्ये तो चालू होता. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने विशेष बाब करून त्यांना सामावून घेतलं. राज्य सरकारला माझी विनंती आहे की आता देखील त्यांनी सुपर न्युमरी पद्धतीने आणि आता देखील त्यांनी विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. व मराठा आरक्षण हे जर रद्द झालं असेल तर याचा काय पर्याय तुमच्या समोर आहे हे तुम्ही स्पष्ट करावं अशी देखील मागणी आमची न्यायालयाला त्या ठिकाणी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी. भाजपच्या वतीने सातत्याने सांगितलं होतं की आम्ही एक सक्षम आरक्षण दिलेलं आहे जे कोर्टात टिकणार आरक्षण आहे असं सांगत होते, मात्र आता ते टिकलेलं नाही. मग हे सक्षम आरक्षण होतं का? मी परत स्पष्ट करतो, ते टिकलं असतं तर आम्ही सर्वांचं स्वागत केलं असतं. आता टिकलेलं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की देताना आमचा विचार झालेला आहे. आयोगाचा रिपोर्ट आमच्या समोर होता. मुंबई हायकोर्टाची लढाई आम्ही लढलो होतो, ती आम्ही जिंकलो होतो, परंतु सुप्रीम कोर्टात आज आम्ही या ठिकाणी हारलो. दोन प्रश्न आमच्या समोर आहे. एक, समाजाचे तरुण जे या आरक्षणामुळं ज्यांच्या आयुष्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यांच्याबाबत सरकार आणि विरोधी पक्ष काय भूमिका घेतं. दुसरा प्रश्न आमचा असा आहे की जोपर्यंत आता आरक्षण हे स्थगित आहे, रद्द आहे, याबाबत काय आम्हाला ठोस पर्याय देता. हे दोन प्रश्न आमचे आज राज्य सरकारला आहे.